स्नेहा काय बरं झालं तुम्हाला इथे भेटलीस. असं अचानक शेतामध्ये भेटायला आला? काय झालं, तुमच्या घरापासून येत होतो आणि मला सगळं तुझ्याबद्दल माहिती. तुमच्या घरी पाहुणे येणार, तुझं स्थळ येणार, आज तुझं लग्न जमणार. मग यापेक्षा मला काय वाटतंय की मी तुला एवढ्या वेळ कॉलेजला सोडतो. आपल्या दोघांचं कन्व्हर्सेशन पण भरपूर झालेलं आहे. मला असं वाटतंय की माझ्या मनात एखादी गोष्ट कोंडलेली नको राहायला, म्हणून मला आज तुला बोलायचं आहे. हा पण असं काय बोलायचं आहे डायरेक्ट? असं माझं ऐक ना, माझं प्रेम आहे तुझ्यावरती आणि मला लग्न करू वाटतंय तुझ्याशी. अरे नितीन, मग आधी का नाही बोलला आतापर्यंत? आधी काय बोलणार, अचानक कसं बोलणार? तू परत तूच म्हणायची तू काय करतोस, काम काय करतोय. म्हणून मला पण शेवटी काम करेल, आयुष्य पुढं वाढत जाईल. पण सध्या काय ही स्थिती नाही की तुला मी प्रूव्ह करून दाखवू. अरे पण आता काय करणार, घरी पाहुणे आलेत, लग्न जमवायचं चाललंय. अरे घरी पाहुणे आले पण मला विचार सर, तू मला किती दिवसापासून ओळख, मला लहानपणीपासून ओळखते, मला बऱ्याचदा पाहिले, मी तुला सोडतो. पण तू 5 मिनिटाचा एखादा मुलगा तुला दाखवणार आणि त्याच्यावर तू आयुष्यभर लग्नाला तयार राहणार, त्यापेक्षा मी काय वाईट आहे, माझ्यात काय कमी आहे? हो माहिती आहे रे मला तू कसं आहे. मग हे ऐक ना, ही गोष्ट आहे ना, तू वडिलांना भावांना सांग ना समजून, आणि मला करायचं आहे लग्न तुझ्यासोबत. हा ऐक, मी कधी ऐकलंय का तू की मी कोणाच्या मागं गेलेलो आहे, मी कोणाला काही बोललो आहे, का मी एखादी दारू पितो, सिगरेट पितो, असं कधी ऐकलंय का? माझ्यात असे कोणती उणीव आहे? हा माझ्याकडे प्रॉपर्टी नाही आहे, जमीन नाही आहे, पण मी काम करू शकतो, मला चांगल्या तुझी साथ असेल तर मी काही पण करू शकतो. बरोबर आहे नितीन, पण आता हे सगळं मी त्यांना कसं पटवून द्यायचं? तू चांगला आहे, तुला कुठल्या वाईट सवयी नाहीत, सगळं माहिती आहे, पण घरच्यांना काय सांगू, काय काम करतो तो? मला त्यांना पटवण्यापेक्षा मला माझी मनातली इच्छा होती ना, मी तुझ्यापर्यंत सांगायची होती. मला तू काय म्हणते ना हे रिस्पॉन्ड करायचं, ऐकायचं आहे. आता मला ना याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही, पण माझी गोष्ट मनात असं तडपून राहायला नको. तू याच्या विचार कर, तू काही स्थळाला हो म्हणशील किंवा नाही म्हणून काहीतरी कारण सांगू शकतेस, नाही तर मी तर म्हणते त्या मुलाला पण सांगू शकतेस. पण तू घरच्यांना आधी पटवून नाही कळलं तर माझी इथपर्यंत आहे, पळून जायपर्यंत आहे रे. नाही नाही नाही, तसलं काही नको करायला. आता घरी पाहुणे आलेत, मी जाते, मी करते विचार ह्याच्यावर. ठीक, हां चल, नक्की. हां राम राम. राम राम अण्णा, ते काय सांगायची गरज आहे का? माझा मुलगा आहे, सांगायची गरज नसली तरी ओळख जरी असली तरी बोलत राहा, माणसानी गपचीप राहून गोष्ट करू नाही, तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे, असावा चांगल्या गोष्टी लपून ठेवायचं, परत आणखीन तुझं माझं तरी बसायची गरज नाही. बरोबर आहे, बरोबर. मी शेती करतो, 10 एकर शेती वर्ग हा भरतीच्या हिशोबात आहे, शेतीच्या मार्गात चालू आहे. आता होईल तेव्हा होईल, त्याचं नसेल त्याच्या संग येते नशिबाने, कामाला लागला तर लागला, नाही लागला तर शेती करीन. 10 एकर क्षेत्र आहे, 5 एकर त्याच्या वाट्यात येईन. बरोबर आहे, तुम्ही म्हणता पोरगा शिकवतोय की उभरतीला जाणार आहे की उभरती होणार आहे, मग बघू, तसा विषय नाही. गेला तर गेला, नाही गेला तर शेती भरपूर आहे, शेती करीन. बरोबर आहे, तुमच्या पोरीला म्हणजे आणखी म्हणाय नको की आम्हाला तुम्ही फसावलं, असं बी नको. तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या मुलीचा विचार घ्या, तुमचा विचार काय आहे ते आम्हाला सांगा. नाही नाही, आमची काय हरकत नाही. हे बघा, नोकरी लागू नाही लागू, जमीन तर चांगली आहे ना पोराला, आणि आम्ही जमीन आणि पोरगा बघूनच आम्ही तुमच्याकडे आलोय ना. जमीन बघून या, आता जरी आपण इथं बसलो असलं तर पण जमीन चक्कर मारल्यावर तुम्हाला कळेल. चालेल ना, आणि पोरगा बी तुमचं कर्तव्यगार आहे, चांगलं लोकांनी सांगितलंय आम्हाला चांगलं तुमच्याबद्दल. आता सांगितलंय म्हणल्यावर तुमच्या हिशोबा असेल ती, त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलात ना. बोलव मुलीला, आम्हाला मुलगी पाहून द्या. बोलव तू. तायडे पाणी घेऊन या. नाही पोरग सारखा नोकरी असेल चांगलं ते, आता त्याचं नशीब आहे. आता प्रयत्न तर करतोय सध्या, आहे का नाही? चालतंय, चांगला असू द्या, करा प्रयत्न. कारण तुमच्या बी हिशोबात बसलंय, त्याच्यामुळे आम्ही बी आलो तर तुम्हाला पटलंय, म्हणून आम्ही बी आलो तर तुमचं म्हणणं आहे, म्हणून ही मुलाखत चालू आहे. तुमच्या हिशोबाने कसं असेल तर सांगा, आम्हाला पसंत आहे म्हणून तर आम्ही बोलवलो ना तुम्हाला. बरं चालतंय, काय तुमचे हिशोबात असेल तर. बरं अण्णा, आपले गप्प चालूच राहते, तुम्हाला मुलीला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. बरं, आता मुलीला काय शिकलेली किती, आता मला बी काय माहीत नाही, पण आता विचारल्याशिवाय काय करणार आहे मला तरी. मुलीचं नाव काय भाई? स्नेहा सचिन पवार. बरं, शिक्षण? BSc झालंय. बरं, तुझी शेती करण्याची अपेक्षा आहे का?
नोकरी का निश्चिती करायची का नोकरी भी पाहिजे? नाही, आधी नोकरीसाठी प्रयत्न करू ना. बर, आणि जर नाही जर मेच झाली नोकरीला तर शेती करायची का अडचण? नाही नाही ना. हा नाही मग तुला मुलगा पसंत आहे का? अहो अण्णा, आता सगळं तुम्ही आमच्या समोरच विचारता. वय तुमच्या समोर म्हणजे व्हायलाच पाहिजे, नाही तर परत घोटाळा नको येते. नाही आहे, पण कसं आहे, तरुण पिढी आहे, त्यांच्या कलानी चालायला लागते. जरा आपल्या बारवाचा ठेवायचा नाही, आपण दोघं फक्त जमीवणार आहे तर ती एका मिरीला वागिवणार आहे. लक्षात आलं का? बरं, मी काय म्हणतो अण्णा, तुम्ही तुम्हाला मुलगी पसणी बोला, तुटाक जाऊन तुम्ही बोला आणि नंतर आम्हाला सांगा. बरं जाओ, तुम्ही बोलून घ्या थोडं. आपले तर ओळख आहेच तुला माहित. आता मी भरती करतोय, आनंद सांगितलं तसं. तुझ्या काय अपेक्षा? तर काय नाही, माझं पण आता BSc झालंय. मला असं वाटतं कुठेतरी जॉब वगैरे केली पाहिजे. जॉबचं काय, जॉब होईनच. तुमच्या भरतीच्या प्रोसेसला अजून वेळ आहे का? चालूच आहे भरती, सारखी 2-4 महिन्याला निघती. थोडं काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यामुळं मी अण्णाला नकोच म्हणलो होतो. आधी इतक्या लवकर लग्न भरती झाल्याच्या पुढेच करायचं, ते म्हणतात आधी लग्न करून घे मग बघू भरतीचं काय आहे ते. हो ना, भरतीचं झालं असतं ना तर काहीतरी लोकेशन पण फिक्स झाली असती ना, मग मला पण कंपनीत म्हणजे त्या ठिकाणची कंपनी बघायला इंटरव्ह्यू द्यायसाठी. आता घरचे म्हणतात तर बघू लागणार, भरती तर करतच राहणार आहे मी. झाले तर मग तुला तर माहिती ड्युटी कुठं पण लागू शकते. हो हा, तुझे काय काय ही तुला मी पसंत आहे का नाही तरी सांग. थोडा वेळ देतं का, म्हणजे घरच्यांशी बोलते, जरा विचार करते आणि मग कळवते तुम्हाला. चांगला विचार कर, ही कर, काय नाही अडचण तशी. घे वेळ घे, काय आहे ते मला सांग मग. चालेल. हा तुम्ही आमचा 7-12 पा चिठीनं चेक कर, मारा वाट आहे का याची चौकशी करा. वाट सवती आहे, डोक्याला टेन्शन नाही, कुठं अडचण नाही, यायची जायची काय नाही, स्वतःचं क्षेत्र आहे. तुम्ही चेक कर मारून या किंवा 7-12 बघा, त्याला टिकट जा, तिथं प्रयत्न करून बघा. म्हणजे या तुम्ही चक्कर मारायला आमच्याकडे. हा चक्कर मारा येऊ बरं का ना, पण काय आम्ही लय चौकशी करत नाही बसणार. सोन्यासारखी माणसं आहे तुम्ही, जुनी ओळख आहे आपली, आणि त्याला काय बघाय फिगाय यायचं एवढं. नाही पण यावा, जगरोडी प्रमाणे आलेलं बरं. चालतंय चालतंय, आम्ही याडा नक्की मारू तुमच्याकडं. काय असेल तुमचा तो निर्णय आम्हाला कळवा फक्त. हा घरी गेलं की तुम्ही आल्यावर निर्णय होईल. पटले चालतंय. वय वाढत गेलं, हे बरती होणार का वाढ, कामाला लागणार का वाढ, पोरगी बघणार का वा, लग्न करणार का वा. नाही नाही बरोबर आहे, आमच्या हातात काठी आली, ह्याची नातवंडी सांभाळायची का? अण्णांचं बोलणं आहे ना एकदम डायरेक्टच असते बर का. मग नोकरीला लागण तवा लागण, लागणार त्याच्याने शिवात असले ते लागणारच आहे ना. बर चालते, काय हरकत नाही. मग लग्न केलं मग काय फरक पडतो या तुम्हाला. चालते चालते, येतो आम्ही मग. येऊ का? हा हा चालते, चला. आणि मुलीला घेऊन या आता. बर बर, त्यांना घेऊन येतो. त्यांचं घर होणार आहे उद्याच्याला, त्यांना पाहून द्या. चालते चालते मग. कसं वाटलं तुला? आहेत की चांगले आहेत लोक, पण जरा विचार करू द्या ना. बरोबर, विचार कर आणि सांग आम्हाला आज काय असन ते. आम्हाला तर पटलेलं आहे, तुझा निर्णय दे काय असन तो. नाही पण मी काय म्हणतोय, एवढा काय विचार करायचा आहे. हा शेती आहे पोराला चांगली, पोरग कर्तबगार आहे, उद्या झालं सरकारी नोकरी लागलं तर मग तर जोरात. आता बरं ते का, तुम्हाला लागणच ना. अजून लागायचंय ना, मग लागल्यावर बघूया. तर कसं म्हणते मी, लागायचं म्हणते काय, म्हातारपणी संसार करता काय मग तुम्ही. हा होईन तर होईन, नशिबाचा भागतो. हे बघ, आपल्याला नोकरीशी घेणं दे नाही का, शेती वाडी जमीन जुमला प्रॉपर्टी सगळं चांगलंय. अजून काय बघायचंय मग, आपलं तर फायनलच आहे. त्याला काय असं हा म्हणून टाकू डायरेक्ट. हा आम्ही हो म्हणून सांगून टाकतो. 2 दिवसांनी सांगू, ठीक आहे? 2 दिवसांनी सांगू ना. हा बरं चालते चालते. 2 दिवसात काय असेल ते हो म्हणूनच निर्णय सांग तुझा. हा काय जागा चांगली, परत अशी जागा येणार नाही. हो बाबा ठीक आहे, येऊ कमी. हा चालते, जा उरक घरातली काम उरकून घ्या आता पटापटा. चालते.
नितीन, अरे घरी पाहुणे येऊन गेलेत. अरे सगळा प्रोग्राम झालाय आणि आमच्या घरच्यांना तर मुलगा पण आवडलाय आणि मुलाकडचे पण बोलत होते की तुमचं पण लवकरच कळवा आजच्या आज. तू बॅग घेऊन कुठं आली मग? बॅग घेऊन म्हणजे तू बोलला ना मला सकाळी तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून आणि लग्न करायचंय म्हणून. पळून जायचं काय? हा मी सगळं घरदार सोडून आलीये. मी तुला ज्यावेळेस विचारलं तू काय म्हणले की आपण समजून सांगू घरच्यांना. अरे पण आता काय करणार, मुलगा पण आला होता बघायला आणि ते लोक फोर्स करत होते. बाबा पण बोलले आजच्या आज मला निर्णय कळव म्हणून. ऐक ना, मला काही सुचत नव्हतं, मी आली आता बॅग घेऊन. घरी जायचं का? तुझ्या वडिलांशी बोलू का मी? माहित नाही. बरं तुला विचारलं त्यांनी काय करतो, मग काय सांगणार आहेस तू? एक काम करू, जाऊ मला काय करायचं सांगून, तू आली एवढे निघून. मी काय म्हणतो, मी लगेच लगेच तुला सोनं करू शकत नाही. चालू चालू, आता आपण एक मंगळसूत्र ते घेऊ आणि एक काम कर, मी माझ्या मित्रांनी डॉक्युमेंट आणलेत का तू सगळे? आणलेत आणलेत. मला तरी करा काय, मुलगीच आली स्वतः म्हणले. मला मला इतका अभिमान वाटला आता की मी तुला म्हणल्यानंतर तू लगेच हा म्हणली मला. लगेच आपण हाय असं निघू, मी गाडी करून नेमकं गावात निघालो होतो. बरं तर तू आली, चल आपण आता डायरेक्ट जाऊ. बरं होईल ना सगळं व्यवस्थित, आपण करणार ना. बसलीस? हा. नाव सांगा मॅडम. स्नेहा सचिन पवार. तुमचं? नितीन आसवर. तुम्ही दिलेले सगळे डॉक्युमेंट वगैरे आणलेत का? हे सगळे झेरॉक्स आहेत आणि हे आमच्याकडे सगळे ओरिजिनल आहेत. डॉक्युमेंट मध्ये काय फेरफार वगैरे काय? अजिबात छेडछाड केलेली नाही कसली. तुम्ही यांच्याशी लग्न करताय, तुमची सहमती आहे का पूर्ण? हो, ह्याच्याशी करायचं लग्न. आणि तुमचं याच्याशी लग्न करण्याची? हो सर, आम्ही त्यामुळे चित्र इथपर्यंत आलेले आहेत. बरं ठीक आहे, तुमच्या दोघांचे एकमेकाबद्दल सहमती आहे म्हणलं काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही काम काय करता? शेती करतो मी. आणि तुमचं काय शिक्षण झालंय? माझं BSc झालंय. तुमचं शिक्षण पण भरपूर झालंय, तुम्हाला सगळं समजतं याचा अर्थ होतो. आणि तुम्ही पण हे बघा सर, तुम्ही जे लिस्ट दिलेलं त्यानुसार आम्ही सगळे डॉक्युमेंट आणलेले दोघांनी पण. आणि आमचं जे वय हे पण 18 वयाच्या भरपूर पुढे आहे आणि मी पण 21 वर्षाच्या भरपूर पुढे आहे. आम्ही आमच्या मर्जीन करतोय, बरोबर ना स्नेहा? नाही चांगलंच आहे ना मग शेवटी. तर सर तुम्ही पुढची प्रोसेस करून घेऊ शकता. बरं, साक्षीदार? साक्षीदार आहेत बाहेर. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, डॉक्युमेंट द्या माझ्याकडे. तुमच्या व्हेरिफिकेशनसाठी आमचे ओरिजिनल पण घ्या आणि परत चालेल. हे तुम्हाला परत जाताना देईल मी. चालेल सर. नितीन, आपण जे करतोय ते बरोबर करतोय ना? कसं तरी होतंय रे, म्हणजे लहानपणी खूप स्वप्न बघितले होते की माझं लग्न असं धूमधडाक्यात होत आहे, हशी खुशीत होत आहे, घरातली सगळी लोक आहेत, गावातली सगळी लोक आहेत. पण हे बघ कसं आहे, मला पण समजतंय तुझ्या भावना, पण आता ह्या प्रोसेसपर्यंत आलेलो आहे आपण की आपण जे अपेक्षेनुसार देवानं घडवलं आहे आपल्यासाठी, कदाचित आपल्याला रस्ता हाच दाखवला आहे. पण इथून पुढचं आपल्या दोघांच्या हातात आहे ना, त्यामुळे आपण हा आपण इथून पुढे चांगलं राहण्याचा प्रयत्न करू. पण आपण इथून गेल्यानंतर आपले कार्यक्रम हे सगळे चांगले करू ना, हे तर आपल्या हातात आहे ना. कारण घरच्यांनी जसं जमवलं त्यानुसार जर केलं असतं तर धुमधडाक्यात होऊ शकत होतं. तू तुझ्या मर्जीनुसार माझ्या मर्जीनुसार करते ना आपण. मी तुला ओळखत होते आणि तुझ्या सगळ्या सवयी, तू माणूस कसा हे सगळं माहिती होतं म्हणून मी आली तुझ्याकडे. पण सगळं होईल ना नीट? हो, आता ते बोलवतील, आपण चेंज करून घेऊन जाऊ. अरे पण भीती वाटते मला, एक्सेप्ट करतील काय? आज आज जर भेली तू उद्या रोज आपल्याला गावात त्यांना दिसणारे चेहरे समोर एखाद्या कार्यक्रमात एकत्र येणार आहेत, कधीतरी आपल्याला ते दिसणारच आहेत ना. चाललाच नाही रे. असेल त्यांचा राग, हानतील मारतील, आईबापाचा मार खायला काय भ्यायचं नाही, खवळतील, काय बोलते याच्यापेक्षा जास्त. तरी पण भीती वाटते मला. दुखून बघ कोणी आहे का, जर माणसं असले दारात. नाही नाही, एकटी नाही, तू चल माझ्यासोबत. मी पण येतो ना, तू फक्त दुखून बघू शकते ना. आपण त्यांना थोडी गरमागं थोडी का डोळे त्यांना. नितीन, अरे लॉक लावलंय का? येतील घरी आपण त्यांना
कॉल करू आपण, बसू तिथं. कुठं गेले असतील बरं हे? मला मला शोधायला तर नसतील ना निघाले. आता गेले तर असतील ना. आता मी शकतो, आपण बघू त्यांना, बोलू त्यांना. आता फोटो पाठवलाय तू, त्यांनी बघितलं असेल असं थोडी. स्टेशनला वगैरे नसतील गेले ना पोलिसांकडे? जाऊन ते गेले तर आपण काय, आपण काही चोरून थोडी केलं. आपण डायरेक्ट डॉक्युमेंट आपण सक्षम आहेत त्यासाठी. पोलीस काय करतील? वाट बघायची. वाट बघ आपण. ते चावी कुठे ठेवली माहित नाही का तुला? नाही रे, नाही माहित. मला तर असं वाटलं तू फोटो पाठवली, सगळ्या दुनियाला माहीत झालं असेल. आणि भरले बनस गा गो सांतवन करायला घरी घर येऊन बसले असते. शेजाऱ्यांना तर तेवढंच काम आहे. तर माहित नाही, मला भीती वाटते ते पोलीस स्टेशन मध्ये गेले की काय म्हणून. जाय ना गेले तर मग काय होत? अरे पण आपण लग्न करून आलोय, आपल्याकडे डॉक्युमेंट आहेत. प्रकरण वाढायला नको रे. वाढलं तर वाढलं, आता चोरून लपून थोडी साहेबांना. अरे भाडखाऊ, अख्ख्या गावात तुला आमचंच घर भेटलं का उलटायला? भांडगोळा. अरे तुला त्याला साधं समजत होतो मी, गरीब आहे, मोल मजुऱ्या करते. पाहिलं का हे भांडगोळ? अहो लग्न केलंय आता ते असं का बोलणार आहे तुम्ही? लग्न केलंय म्हणजे जावायला, जावायला असं बोलतात का? अरे लायकी आहे का तुझी माझं जावई बनायचं? ओ बाबा, कशाला त्यांना काही बोलताय? नवरा आहे तो माझा आता. ओ बाबा, त्यांना कशाला काही बोलताय? नवरा आहे तो आता माझा. जे काही बोलायचंय ना ते माझ्याशी बोला. आणि मी कोण आहे? तो नवरा आहे, मी कोण आहे? किती वेळ झालं लग्न करून तुला? एक तास, दोन तास, एक दिवस? अरे तुला 25 वर्ष मी सांभाळली माझा विचार केला का? मला लागली शिकवायला तू. अहो पण बघा तरी त्याच्याकडे, चांगला आहे तो म्हणून केलं ना लग्न. त्या नवीन पोराला मी ओळखत होते का, कसं आहे काय त्याच्या सवयी मला माहिती होत्या का? तो जीव लावतो मला, ओळखतो. आता तू मला सांगणार का चांगलं काय आणि वाईट काय? तू जीव लावते, मी नाही जीव लावत का तुला? बापाचं जीव नाही पोरीवर? अहो बाबा आहेच की, पण पोरग चांगलं आहे म्हणून केलं ना. अरे चांगलं आहे पण काय, त्याला ढुंगाण टाकवाय जागा आहे का गावात? आहे का जमीन? तात्या आम्ही दोघं बी काम करण्यासारखे, आम्हाला आम्ही सगळं करू चांगलं, फक्त तुमचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. बघितलं का दोघं पण? मग तुला सुद्धा मजुरीला जुपणार राहतात यो, हेच पाहिजे ना तुला? झकमा राहतात जर लोकांच्या राहत कामाला. केलं तू मनाने निस्तर, तुला कसं निस्तर द्यायचं? जसं अरे दादा असं बोलतोय का तू? आहे बरं बोलायचंच नाही. तुमच्याशिवाय कोण आहे असं म्हणते ती, म्हणून तुम्हाला भेटायला आली. हाय ना तुला बघायला, जा घेऊन त्याच्यावर तिकडं. का तुमचं लग्न होणार नाही का? आमचं आम्ही बघू, तू नको शिकू काय करायचं काय नाही. ए किडमी आहे ते माझ्या पोराला मी खंबीर आहे. तुम्ही तू काय शिकेली ना आता निघेतून? जेवढी ती पोरग तुमचं तेवढीच पोरगी तुमची पण आहे. ती नाही राहिली आमची आता कोणी. केलं लग्न निघतो आता इथून. अरे दादा असं का बोलतोय? मला वाटलं ना की तुम्ही काळजी करत असाल म्हणून मी घरी आली. अरे काळजीचं काय नाही आम्हाला, तू केलं तू काय शिकली तू, जा तुला काय करा ते कर. अरे दादा आम्ही सुशिक्षित आहे, हा समजदार आहे म्हणून घेतला निर्णय. हा सुशिक्षित आहे, समजदार आहे म्हणून बापाच्या आबरो मुताही निघला का? फार लाज वाटली पाहिजे भडव्या तुला. हे बघ, अरे सकाळपासून पोरगी शोधतोय कुठे गेली, चौकी पालथी घातली, हिरी पालथ्या घातल्या, कुठं उलागली मिळली काय माहिती म्हणलं? आम्हाला काय माहिती अशीच झक मारणारी? तिने फोटो पाठवला ना? मग फोटो पाठवलेच काय आम्हाला, काय झक मारी गेली तुम्ही? हे बघ तू तू केलं ना आता तुझं तू निस्तरायचं. आजपासून तुला बापाचं दार बंद. उद्या मिळलो ना मी तरी सुद्धा हिला येऊ नको देऊ घरात. उद्या नोटरीवर सह्या करायला येत होता, आधी सह्या करून जाईल. तू काहीच हक्क नाही म्हणून तू केलं पळून लग्न, बघ तू काय सांगते. आम्ही काय तुमच्या प्रॉपर्टीवर बसलेलं नाही, मी सक्षम आहे ते. हा कळतंय कळतंय, लय सक्षम आहे ना बघू आम्ही. पण आता आम्ही काय कुठं नाही चाललो तवा. ठीक आहे दादा एवढं बोलतोय ना, आम्ही पण तुला करून दाखवणार. आम्ही कोणाला सांगितलं पण नव्हतं, आधी तुम्हाला सांगितलं होतं. आम्हाला वाटलं तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर उद्या धुमधडाक्यात वरात वगैरे काढताना तुम्ही तसं काय केलेलं नाही. तू लायक आहे का वरात काढायची? जा केलं लग्न निघ. मी बोलतो वरात येईल, तुम्ही येत आहात परत इकडं यायचं नाही अजिबात. नाहीच येणार. तुला बी नाही बापाची आठवण आली ना तर बघ निघितो. खात पित घर सोडले उपाशी मारायला चाललंय तिकडे. ही तुमची लाड आहेत बाकी काय नाही. अरे झाली चूक आमची, पोरं म्हणून घेतली डोक्यावर. आम्हाला काय माहिती असले उद्योग करतात. बघा
काय झालंय? काय गाडीला काय होतंय काय नुकिया? कधी सुधारवणार आहे तुम्ही ती गाडी? आता ती फिटर कडे नेल ती, त्यांनी काय केलं काय नव्हतं त्याचं, काय केबल जळाली का त्याचं? तुमचं दरवेळेस हे असंच असतं माहितीये का? दरवेळेस गोष्ट बरोबर नाही. बाहेर जातो म्हटलं तर तुमची गाडी व्यवस्थित नाही, कधी पेट्रोलच नसत. अरे पेट्रोल पेट्रोल लागायचा काय बघू नका माझ्याकडे. 50 रुपये टाकले काल. हा 50 रुपयाचं टाकलंय ते पूर्ण राहत त्या तिकडे जाईस तोवर नाही का? सांगत होते तुला असं ठेवीन तसं ठेवीन, आपण हे करू ते करू, काय दिसतंय? हा एक तरी गोष्ट बरोबर आहे का? आता तू अशीच भुनभुन करणार आहे का? भुनभुन म्हणजे अहो त्रास होतोय, पोट दुखतंय, आणि तुम्ही काय असली खटारा गाडी घेऊन आली? अरे मी काय हटकून करतोय का ती? मला यायचंच नाही पायी पायी. तुम्हाला काय करायचं ते करा. बघितली होती. अरे बघितली होती मग काय, मी काय हटकून केलं काय रे? तू काय म्हणली होती काम करीन म्हणून? मी असल्या अवस्थेत करू का आता काम? हा काय बाकीच्या बाया करीत नाहीत काय तिकडं? बिल्डिंग मानणार बाया 9 महिन्यापर्यंत काम करतात. हा एवढे चांगले दिवस दाखवायचे होते म्हणून केले ना लग्न माझ्याशी. राव बायला मला आणि मला बी वाटत होत, पण काम तशी येत नाहीत, मी तरी काय करू? काय करू म्हणजे कुठं चौकात जाऊन बसताय मित्रांसोबत गप्पा आणत, कशी काय तुमची काम होणार आहेत? कुठेतरी मेहनत घेताय का तुम्ही? कुठं म्हणजे? कुठं म्हणजे काहीतरी चांगले कष्टाची कामं केली पाहिजे, ते नाही. सुटूक पुटूक नुसतं त्याच्यावर पोट भागणार आहे का आपलं? आता 300-500 रुपये काय होणार आहे का इथं? आता सोनोग्राफी लागते 2000 रुपये. अहो मग कमवायचे ना तेवढे औषध गोळ्या तुमच्यामुळं. आई बाबाची आठवण येते. मी काय दारू पितोय का काय, मावा खातोय का काय करतोय तवा? मी फक्त बसतोय जाऊन चौकात, मी तरी काय केलंय? त्याच्याऐवजी कामं केलं ना तर ही असली सिच्युएशन नाही येणार आपल्यावर. जाऊ द्या मला दवाखान्यात नेऊन सोडा. कसं न्यायचंय मला माहित नाही, गाडी सुरू करा. मी नाही येणार पायी पायी. एवढं बोलू नको, मी काय असं चुकलेलं नाही लई. बोलू नको तर काय करू? हा हे असले घाणेरडे दिवस दाखवलेत मला, म्हणायचे मी असं करीन ना तसं करीन, अशी परिस्थिती आली आहे. बघितलं की रस्त्यात उभा तुमच्यामुळे झालंय सगळं, तुमच्यावर विश्वास ठेवला ना मी. मला म्हणत होते तुला सोनं करू, तुला साड्या घेऊ, राणीसारखी ठेवीन म्हणून. हे असले राणीचे दिवस आहेत, माझ चुकलं. वहीन मुलगाचा जन्माला येऊस तर वहीन परिस्थिती बदलल ना आपली. बघितली सगळी परिस्थिती, जन्माला आल्यानंतर त्याला काय दाखवणार आहे? हा हे असले भिकारीचे दिवस दाखवायचे का? तुमच्यावर विश्वास ठेवूनच चूक झाली आहे माझी. एक काम कर, ह्याईतवर चल, मी गाडी घेतो हर्षदची आणि मग जाऊ आपण. ही राहुल लावतो तिथं, चल. अहो अजून कुठपर्यंत जायचंय? हा माझ्या पोटात दुखायला लागले आता. एक काम कर, तू गाडी बस, मी ढकलतो, तू बस. नको, अजून पडली ना परत अंगावरी. नाही नाही गाडी नाही पडून देत मी, तू बस 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 बस. हॅलो, अरे झाली का नाही मोटर चालू? हा हा मग तेवढं तुकडं काढून घे आपलं बाबा. हा करतो फोन. काय झालं? चुकलं माझं. हे बघ तुला सांगितलं होतं मी माझ्या दारात येऊ नको, परत कशाला आली आता इकडं? ओ बाबा मी कुणाकडे जाणार आहे? माझा निर्णय चुकला. निर्णय चुकला, निर्णय घ्यायच्या आधीच तुला विचार कर म्हणलो होतं मी. तेव्हा तू विचार केला का माझा? बापाचा विचार केला का? भावाचा केला? नाही कळलं मला तेव्हा बाबा, काय करू मी? काय करू म्हणजे? अरे लग्न जमवणं म्हणजे तुम्हाला पोरांना काय बाजारातला भाजीपाला वाटला का रे? गेलं 2 रुपये फेकलं, खरेदी केलं आणि आला निघून. खरंच मला चांगला वाटला होता, मला वाटलं की चांगले दिवस दाखवेल.
चांगला वाटला म्हणजे आता काय करतोय तो दारू बिरू पिऊन येतो काय नाही आपण कामच नाही त्यांच्याकडे घरादाराला अजिबात पैसे नाही इतके दिवस झाले बापाची आठवण नाही आली अरे बापानी काय काय स्वप्न बघितली होती तुझ्यासाठी आज तुला कळतं ना कामाधंद्याचं महत्व हे मी तवाच ओळखलं होतं नोकरीवाला पोरगा शोधला होता अरे जमीन जुमला होता कष्ट करणारा पोरगा होता पण नाही तुमचं प्रेम आहे बापाचा विचार करायचा नाही आईचा विचार करायचा नाही सोडायचे आहे बाप वारे जायचं निघून आम्ही गाडू आहे ना आम्हाला कळत नाही चुकलं माझ आता आई होणार आहे मी दवाखान्याला सुद्धा पैसे नाहीत त्यांच्याकडे अशा परिस्थितीत मी कोणाकडे जाणार आहे तू आई होणार आहे तसा तो पण बाप होणार आहे त्याला काळजी नाही का त्याच्या मुलाची अहो खूप बोलून झालं माझ ते पण प्रयत्न करतात पण नाही भेटत आहे त्यांना काम काय करावं काहीच कळत नाही अशा ह्याच्यात मी तरी कुठे जाऊ कामाला हे बघ दादा आलं तुझं उठ बस इथं बस मी सांगतो बस ऐकलंय सगळं मी ऐकलंय ना हे बघ आता माझं म्हणणं बी ऐकून घे किती झालं तरी माझी पोरगी ती तुझी बहिणी चुकली असेल काही चुका झाल्या असतील तिच्याकडनं अरे पण आता ती पण आई होणार आहे तेव्हा तिचा विचार करायला लागेल आपल्याला थोडा हे बघ पुरे पहिली गोष्ट म्हणजे तू बाप तुझ्या पाठीशी असताना काही काळजी करू नको आणि ह्या अवस्थेत अजिबात त्रास करून घेऊ नको आता स्वतःला काही काळजी करू नको तू सरळ आता थोडे दिवस इकडं राहिलंय हे बघ दाजींना फोन कर तुझ्या आणि त्यांना बोलून घे इकडे फोन करून आलो मी हा जा आणि ह्या बघा याच्यासाठी आईबाप लागतंय संसारात आणि त्याच्यामुळे आईबापापासून लपून छपून पळून जाऊन काही करायचं नसतं आज शेवटी बापच आला का नाही मदतीला म्हणजे मी तोंडानी कौतुक नाही करत पण माझं नातंच ते उद्या तुम्ही कुठेही चुकला काय झालं कमी जास्त झालं अरे देव एक वेळ मदतीला येईन सांगता येत नाही पण आईन बाप हे कायम तुमच्या मदतीला असतात तेव्हा त्यांच्या प्रेमाची थोडी जाणीव ठेवत जा आओ ह्यांचं पण आता काम व्यवस्थित चालत नाही त्यांना पण टेन्शन येतं टेन्शन घेऊन उगाच चौकात जाऊन बसतात मित्रांमध्ये राहतात मला भीती वाटते बाबा आज उद्या त्यांना कुठलं चुकीचं व्यसन नको लागायला या पाहुण बस तू इथं आली होय अहो शेवटी माझीच पोरगी आहे ती आडी अडचणीला बापाची आठवण येणारच तिला आणि हे बघा मी पण तुम्हाला उगीच काय वाईट साईड बोलणार नाही झालं गेलं सोडून दिलंय मी पण तुम्ही सोडून द्या तात्या लय काम शोधतोय पण ती काय काम भेटत नाही तसं हे बघा पाहुण तुम्हाला गाड्यांमधली चांगली माहिती तुम्ही इतके दिवस गॅरेजला कामाला बी जात होता माझं तर म्हणणं आहे तुम्हाला चांगलं गॅरेज टाकाय एक गॅरेज टाकलो मी दिवसभर जर गॅरेजला गुतलो तर हिच्यावर लक्ष कोण देणार असं वाटतं ना मग कधी कधी अहो ही आमचं घर कशासाठी आहे मग हे बघा तिचं पहिलं बाळतपण आहे तिला आमच्या घरीच राहू द्या काही काळजी करू नका मी एकदम व्यवस्थित ठेवतो तिला बरोबर आणि तुम्ही आता इकडं तिकडं काम शोधण्यापेक्षा चांगलं गॅरेज टाका काय मी स्वतः काय करतो एक दोन महिने अजून गॅरेजवर काम करतो सवय लागून जाईल हा मग स्वतःचा विचार करतो आणि तुम्हाला चांगलं गॅरेज टाकून देण्याची जबाबदारी माझी चालेल ना समजा माझ्या मुलीला लग्नात मी खर्च केलाय असं गॅरेज चांगलं मोठं टाकून देतो हा चालेल हे बघा फक्त कष्ट करायची तयारी ठेवा कष्टाची आहे हो तयारी
पण ते नशेबस तसं साथ देत नसलं तर काय करायचं? स्नेह ऐक ना, आपण घरी जाऊ, तुझे कपडे घेऊ, मी तात्यांपाशी आणून सोडतो आणि मी जातो मग गॅरेजवरती. चालेल, येऊ तात, जमेल ना? चालते, मग तुम्ही तिचे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित घेऊन या आणि तिला थोडे दिवस इकडेच राहू द्या. आता आणि काय काळजी करू नका, हा दिवस चांगले हसून खेळून जागायचं, संसाराचे दिवस आहे तुमचे, एवढं काय काळजी करताय तुम्ही? बाप पाठी जे असले अजिबात काळजी करायची नाही. मी ना मी सगळे व्यवस्थित करून देतो. चल जावा तुम्ही आता. काय जाऊ बापू, झालं का ट्यूबेचं? हा चाकले टूब टाकलेली. हा हा झालं, एकदम व्यवस्थित आहे ना आता, काय अडचण नाही ना? एकदम काहीच अडचण नाही. बरं मी काय म्हणतोय, दुकान वगैरे व्यवस्थित चाललंय ना आता? बघा आता तुम्ही सासरे बाबा तुमच्यामुळं तर सगळं झालंय. हा आपलं व्यवस्थित काम करा आता आणि लावून धरा. आणि माझं प्लॅन आहे, माझ्याकडे जी पोरगा शिकतंय ना, हा त्याला पण टाकून द्यायचं. अजून एक दुकान टाकताय का? टाकायचं. हे चांगलं जोरात काम केलं बरं का तुम्ही पण. आणि माझं काय म्हणणं आहे, ही शेजारी आपण जागा घेतोय आणि इथं गाड्या धुवायचं मी चालू करतोय. जवळच्या जवळ होईन नाही म्हणलं. हा 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 हा, असाच व्यवसाय वाढवीत जा. बरं बरं, येऊ का मग आता मी? हा चालतंय चालतं. हे टुपचे राहू दे राहू दे. अहो असं नाही, हे बघा कष्टाचे पैसे आहेत तुमच्या, आम्हीच नाही द्यायचं म्हणलं. बरं चाल, येऊ का मग मी? हो हो.